या मंडळी या पेड कसल्या पेड्या चिरपत्रा? अरे कसलं म्हणजे आमचा जयसिंग पास झाला ना? काय पास झाला? होय निकाल आला वाटतो मुलगीचा. निकाल नाही आला, सरकार आल्यात कोल्हापुरातून. सरकार? सरकार होय? अरे कोल्हापूरचं सरकार तर होय आमचं पाहुणं. काका ये काका ये पाटलांच पेड आल्यात बघ तरी यशाचे. काका आमचा जयसिंग पास झाला ना? चौथा सरकार कोल्हापुरात शहर कोसळून बातमी घेऊन आले. घ्या की म्हणजे पाटलाचा पोरगा पास झाला या गोंद्या गुरुवाचा धोंड्या ना. गोंद्या नाम्या राम्या कुठं आहे पाटी? कसली बेड्या स्वर्गा झाला होय कोणाला? काय शिरपतराव लगीन करलंय जाणू जयसिंगरावांचं. अरे कुणाचं लगीन नाही का कुणाला पोरगा झाला नाही. आमचा देशात पास झाला ना होय. असं होय? स्वतः सरकार कोल्हापुरात बातमी घेऊन आल्या होय का? अरे आलं की राम राम पाहुणे राम राम. हो हो राम राम पाहुणे राम राम. पाहुणे असं दारात उभा का? आत नाही जाऊन बसायचं. हे बघा मालक नसताना पाहुणा घरात घुसला तर चोर म्हणून तुम्ही बडवून जाणार की? पाहुण्याची दारात नुसकायला शहर नव्ह तुमचं. गावात पेड वाटता वाटता जरा ये झाला. वेळ उदे हो पण पेडे नाही समजले. नाही नाही तर म्हणतात ना साखर वाटीन बोटे साठी तशातला प्रकार व्हायचा. चला चला अहो तुमच्या पायगुणानं तर आज आमच्या गावात तू अणगुवाड झालं. जयसिंगा बस जोशी मास्तरांनी वामनाच्या काकासनी आणि साळ्याच्या संध्या पोरासनी ते लागलं तर वाण्याकडे घ्या आणि पण पाटलाचा पोरगा पास झाला या समजा गावाला कळालं पाहिजे. जा कसं काका? नाही बरोबर आहे. पाटलाची पोरं पास होते हे करू द्या जरा. फुलावा खाऊन नुसती इष्टीची उडवत नाही म्हणावा. पास व्हायचा लवकर लवकर. चल बरं झालं बाई जयसिंग पास झाला. वजं उतरलं डोक्यावरचं माझ्या. कमी झालं हेच ते हेच चुकतं आम्हा मराठ्यांचं. अक्का आता ओझं कमी झालं नाही उलट चांगलं वाढलं समजा. म्हणजे? अरे मुलकी शिक्षण म्हणजे काय शिक्षण झालं ते? तेला तांबळ्याची पोरं सुद्धा मुलकी पाहत होत्यात. वय वय एवढं मात्र खरं आहे. हा खरं जरा आमच्या शहरात येऊन बघ. परकरातल्या पोरी सुद्धा अय्या यस अय्या नो करत्या. मग आता धोत्रातल्या पोरांनी नको इंग्रजी चार पाच घेतात शिकायला. सासूबाई काय ना बाई इंग्रजी फिंग्रजी बामण्याच्या पोराची ती कामं आत्यात हुशार होत्यात फार. म्हणजे मराठीची पोरं काय अक्कल इसरून येतात होय जल मला? वाय ते काय नाही आई जयसिंगा शिकणारच इंग्रजी करू की जरा याच त्याच तालुक्याच्या फौजदारावाने. अरे पण राबून खाय सोडून त्याला कशाला पाहिजे शिक्षण फिक्षण? तालिवाराची कामं उगच उडवायचा आहे बाई पैसा. अगं मग उगच साठवत तर काय करायचं आहे पाय का? करू दे की जरा माझा आणि सहा महाराजांचं बोर्डिंग बी आहे म्हणत. आता बोर्डिंग मग माझं घरी पेटले की काय? हा एवढा राजवाड्यासारखा वाडा आमच्या वाडवाड्याने बांधून ठेवलाय तो कशाला आणि कुणा करता? आमच्या करतात. पर लक्ष्मी हा पण बीन आता काही ऐकणार नाही आम्ही. हा सुन बाई आता तुम्ही लहान असला तरी तुम्हीच सांगा बरं का जयसिंग बोर्डिंगात राहिला तर लोक काय म्हणतील मला? हा सासूबाई राहिणार का दैसाबे यांच्याकडं? लांबचं असलं तरी पाहुणं आहेत आपलं. कशाला उगीच बाई पोटचं पोर सुद्धा माणसाला जड होत्यात. अका अका आता तोंडात मारेन तुझ्या. हा एक पोरग जड व्हायला तुम्हाला काय समजतीस? हा उपाशी सरकार म्हणतात मला. अगं पोटचं नसलं तर गावची पोरं जगतात आमच्यावर. अरे म्हणताय त्याच्या बाई आई राहू दे जयसिंगाला यांच्या घरात. सरकार तुम्ही घेऊन जावा बघू जयसिंगाला. हा कसं लाग बोलला. हा बोर्डिंगात पोर राहिलं म्हणजे बिघडतं सिगारेट ओढतं म्हणत्या. तेव्हा मी म्हणतो आमच्या इथे राहिला म्हणजे आम्हा दोघांची त्याच्यावर नजर राहील. पोरग इकडे तिकडे फिरणार नाही काय खाणार नाही पिणार नाही आपला अभ्यास करेल रात्री झोपल